नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, परवा म्हणजे बुधवारी 24 एप्रिल 2024 रोजी चाळीसगावमध्ये सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन भावनगर जंगलची काठेवाडी शेळींची क्वालिटी येत आहे. मित्रांनो, या गाडीमध्ये टोटल 70 काठेवाडी शेळी असणार आहे. 70 पैकी 50 शेळी गाभणे असणार आहे. त्याच्यावरमध्ये काही तोलावरचे असतील तर काही कच्चे असतील. ज्या काही शेळ्या असतील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतोय, तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा, तुमच्या काही कमेंट्स असतील ते सांगा. जर तुम्ही चॅनलतून नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुमच्या मनात अशी नवीन नवीन व्हिडिओ येतील. तर मित्रांनो, हे जे शेळ्या तुम्हाला दिसतात, या शेळ्या संपूर्ण गाडीमध्ये असणार आहेत. या शेळींची खरेदी त्यांनी केलेली आहे. तुम्ही बघू शकता त्यांच्या शिंगडीवरती हिरवा डाग दिसतोय. शिंगावरती बघा, हिरवा डाग दिसतोय. हा ज्या ज्या शेळीवरती हिरवा डाग आहे, या शेळ्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत. संपूर्ण शेळ्या या उद्या सॉरी परवाच्या दिवशी चाळीसगावमध्ये असतील, म्हणजे बुधवारी 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 8 ते 9 च्या सुमारास गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे. हा बघा, हा देखील जोडा गाडीमध्ये असणार आहे. तर मित्रांनो, शेळ्या वगैरे बघून घ्या, क्वालिटी वगैरे कसं काय आहे वगैरे, आणि बाकी काही किमतीचा विषय असेल तर तुम्ही सोनूभाऊशी बोलून घ्या. मोबाईल नंबर दिलेला आहे मी सोनूभाऊचा, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या किमती वगैरे काय असणार आहे. हे बघा शेळी वगैरे कासे वगैरे खाले बघा. तर गाभणी शेळींची क्वालिटी ही मित्रांनो, सध्या जंगलामध्ये देखील तोलावरच्या शेळ्या पायातशा निघत नाही आहे. काही कच्च्या शेळ्या निघत आहेत, तर तोलावरच्या शेळ्या पायातशा निघत नाही आहे. पण ज्या असतील त्या पक्क्या गाभणे असतील. हे बघा, आता हे दिसते थोडी तोलावरची. तर टोटल 50 शेळ्या आहेत मित्रांनो गाभणी. त्याच्यामध्ये असतील जवळपास तोलावरचे भरपूर असतील, त्याच्यानंतर बाकी थोड्या कच्च्या बी असतील. आता ज्याचा ज्याला जशी घ्यायची शेळी तो तसं घेऊ शकतो. कोणाला तोलावरची पाहिजे, कोणाला कच्चे पाहिजे, तशा शेळ्या वगैरे तुम्ही घेऊ शकतात. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओमध्ये संपूर्ण शेळ्या वगैरे ज्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. जे ह्या बघा, ह्या देखील शेळ्या मित्रांनो त्यांनी खरेदी केलेल्या आहेत. ह्या बघा मित्रांनो, गाडीमध्ये जे शेळींची क्वालिटी असणार आहे ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत शेळ्या असतील, कारण की ते देखील खरेदी करताना जास्त वयस्कर शेळी घेत नाही. हे बघा, सहजासहज दुसरा आणि तिसरं वेत खूप असतं मित्रांनो. ह्या बघा, इकडे पण शेळ्या द्या बघा मित्रांनो. शेळींची क्वालिटी वगैरे एकच नंबर दिसते बघा तुम्ही, पॉलिश वगैरे माप उंच पूर्ण. हे बघा, तोलावरची शेळी मित्रांनो. तर गाडी ही बुधवारी येणार आहे 24 एप्रिल 2024 रोजी, म्हणजे परवाच्या दिवशी. क्वालिटी बघा मित्रांनो, संपूर्णच क्वालिटी चांगली आहे. हे बघा, एक नंबर क्वालिटी आहे. हे बघा मित्रांनो क्वालिटी, दुसऱ्या हातरी शेळी बघता ही लाल पण बघा, एकच नंबर आहे मित्रांनो. संपूर्ण शेळ्या चांगला दिसत आहे, ज्या देखील आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. संपूर्ण शेळ्या एक नंबर दिसत आहेत. ही बघा, जर तुम्हाला शेळ्या वगैरे घ्यायचे असतील तर किमतीविषयी तुम्ही सोनूभाऊ यांच्याशी बोलू शकतात की या गाडीमध्ये नेमक्या काय किमती असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक गाडीला किमतीमध्ये फरक पडतो. शेळीमध्ये जशी खरेदी असते त्यांची, त्या खरेदीनुसारच शेळींचा दाम वगैरे ठरत असतो त्यांचा. मला आता हे बघा, शेळीचं माप केवळ मोठं आहे. बघा शेळीचं माप, एकच नंबर माप आहे मित्रांनो. तोलावरचं माप आहे बघा मित्रांनो. तोलावरच्या शेळ्या चांगलं दिसतं या गाडीला. हे बघा, जे व्हिडिओ आपल्याला दाखवत आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतं की तोलावरच्या शेळ्या एक नंबर दिसत आहेत. मित्रांनो, यांची जी खरेदी ही भावनगर जंगलची खरेदी असते, गुजरातमधील भावनगर जंगलची खरेदी असते यांच्यावाली. जंगलात जाऊन खरेदी वगैरे करायला लागतात शेळ्या, तिकडे कुठल्याही प्रकारचं मार्केट वगैरे नसतं. हे बघा मित्रांनो, तुम्हाला 2 दिवस अगोदर हा व्हिडिओ पाहायला भेटतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचं मॅनेजमेंट जे असेल चाळीसगावला यायचं तर कसं करता येईल हे तुम्ही या 2 दिवसामध्ये करू शकतात. म्हणून तुम्हाला व्हिडिओ 2 दिवस अगोदर पाठवतोय. 2 लाल शेळ्या बघा गाडीमध्ये. त्याच्यानंतर काळ्या शेळ्यांचं माप बघा, एक नंबर माप आहे. चाललाय मागचा जोडा तो. हे बघा, हे पण मित्रांनो फुल साईज शेळ्या आहेत तोलावरच्या. हा बघा, हा देखील जोडा. हे बघून घ्या शेळ्यांचं माप वगैरे, एकच नंबर माप आहे. खाली बघा मित्रांनो, शेळ्या गाभणे आहेत, थोड्या कच्च्या आहेत. ही तोलावरची आहे, ती मधली थोडी कच्ची दिसली. तर मित्रांनो, सगळ्या कच्च्या पक्क्या सगळ्या असतील गाडीमध्ये. जवळपास 50 शेळ्या गाभणी, बाकी 20 शेळ्या दुधाच्या असतील. जर तुम्हाला दुधाच्या घ्यायचे तुम्ही दुधाच्याही घेऊ शकतात. आता हे बघा, इकडे देखील तुम्हाला बघायला भेटतात शेळ्या. आता ह्या याच्यामध्ये बघा, मधली दिसते कच्ची शेळी थोडी. पण मित्रांनो, माप वगैरे बघून घ्यायचं.
हे बघा, या पक्क्या गावनी शेड्यात बघून घ्या तुम्ही, हे बघा. तर मित्रांनो, ज्या 20 शेड्या त्याच्यामध्ये काही लागण पण असतील, काही दुधाच्या पण असतील, संपूर्ण शेड्या तुम्हाला गाडीमध्ये बघायला भेटतील. पण मापोघर बघा मित्रांनो, मापोघर उंच पूर्ण आहे सगळं, हे बघा, एक नंबर माप आहे. जर घ्यायचं असेल तर सोनूभाऊच्या वाण्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. शिंगडी पगडी व्यवस्थित बघा, एक नंबर आहे. चेहरा पट्टी वगैरे असेल शेळींची, ती देखील तुम्हाला बघायला भेटते, हे बघा. कमऱ्याचा भाग बघा मित्रांनो, एकदम डबल अड्डी बकरी आहे मित्रांनो, हे बघा. चेहरा पट्टी वगैरे संपूर्ण. तर मित्रांनो, व्हिडिओ वगैरे संपूर्ण पाहून घ्या, मोबाईल नंबर दिलेला आहे. खरेदी करायचं असेल तर सोनूभाऊशी कॉन्टॅक्ट करा. चाळीसगावमध्ये तुम्ही आले तर तुम्हाला घ्यायला देखील तिथे येऊन जातील ते. तुम्ही चाळीसगावमध्ये कुठं पण या, तुम्हाला घ्यायला येऊन जातील. बाकी ॲड्रेस वगैरे काय विचारायचं असेल तुम्ही तो देखील सोनूभाऊशी विचारू शकतात. फक्त घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा. तर चला मित्रांनो, धन्यवाद.